बार्शी शहर तालुका नहीं महाराष्ट्र मधे सगळ्या बँका पतसंस्था हे प्रायव्हेट फायनान्स बजाज असो इक्विटा कुठलाही यांना शासनाने आदेश दिले असताना नोव्हेंबर महिन्यापर्यंत वसुली करायची नाही तरी सुद्धा बार्शी शहरामध्ये एका वयस्कर बाईला काल धमदाटी केली तिला अटक आलेला आहे तिच्या पायातली जोडवी विकली गेलेली आहेत त्याचप्रमाणे हे यांचे वसुलदार हे प्रत्येकाच्या घरी जाऊन माता भगिनीच्या घरी अधिकार नसताना घरामध्ये शिरून विभत्स भाषा वापरून वसुली पैसे करायचा प्रयत्न करतायत त्याकरता आम्ही निवेदन पोलीस स्टेशनला आणि सगळ्या ह्यांना फायनान्सला दिला होता तरी सुद्धा आज सगळ्या ठिकाणी यांनी सर लोक पाठवलेत पैसे काय विकायचे ते विका पण आम्हाला पैसे पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या माता भगिनीला यांनी भेटीला धरलाय म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं राजेंद्र गायकवाड इब्राहिम काजी आमची सुनंदाताई चव्हाण आमचे शाहिद भाई सगळे मॅक्स शिंदे सगळी मंडळी या ठिकाणी धावून आलेले आहेत आमचा सादिक आणि या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन द्यायला गेलो असताना आम्ही प्रेमानं बोलतोय ह्यांनी भाषा आम्हाला या ठिकाणी जातीवाचक काही लोकांना वापरली महिलांना विभत्स वापरली त्यानंतर आक्रमक होऊन या ठिकाणी त्यांचा बाहेरचा बोर्ड फोडलेला आहे बाकी इथं चंडक शेट आहेत आम्ही कुठलाही लॉ अँड ऑर्डर होऊ दिलेला नाही बाहेरचा बोर्ड हा फोडला पण या ठिकाणी जर यापुढं कुठल्याही फायनान्सनं किंवा बँकेनं बार्शी शहर तालुका नाही महाराष्ट्रामध्ये वसुली करायचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईलनं त्याला उत्तर दिलं जाईल या ठिकाणी माता भगिनीने दिवाळी होईपर्यंत कुणी एक रुपया देणार नाही आणि पुढं सुद्धा पैसे द्यायचे का नाही हे आम्ही ठरवू।